नमस्कार मी सुवर्ण जोशी बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेलं वीज निर्मितीचं संकट ताजं असतानाच महाराष्ट्रात ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज संकट गडद होण्याची चिन्ह आहेत महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती, निर्मिती केंद्रांमधल्या तेरा संच अभावी सध्या बंद पडल्या आहेत तब्बल तीन हजार तीनशे तीस मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्याकरता वीज खरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले खुल्या बाजारातून महागड्या दरानं खरेदी करावी लागते वीज दुसरीकडे नाना पटोलींनी कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प असल्याचं खापर केंद्रावरच फोडलं आमचे अधिकारी मंत्री अनेकदा मागणी करतात पण पावसामुळे कोळसा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र आज अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बी जे पी सांगतो की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचं प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांच्याशी सविस्तर बोलूया तुषार एक बाजूला विजेचं संकट दुसरीकडे कोळशाची कमतरता आणि हा विषय सुद्धा सोडत नाहीत यावरून सुद्धा राजकारण करतात राजकारणे धक्का धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाचा हा विषय आहे असं असताना देखील दोन्ही बाजूने राजकारण होताना पाहायला मिळत आहे जर का तुम्ही कोळशाच्या तुटवड्यासंदर्भात विचार करायचं झालं तर ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन्हीही कारणं याची ये पुढे येत आहे नैसर्गिक कारण यासाठी आहे या की कारण की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो त्यामुळे जे खा कोळश्याच्या खाणी असतात त्या खाणीमध्ये पाणी साचलेलं असतं त्यामुळे कोळशाचा उपसा करणं अवघड असतं या काळामध्ये कोळश्याचा उपसा कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे कुठेतरी जे उत्पादन आहे कोळशाचं त्यावर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो आणि विशेष करून याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये ग्राहकांकडून देखील विजेची मागणी कमी असते त्यामुळे जे महावितरण असेल किंवा वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्र असेल यांच्याकडनं जे नियोजन आधी करायला पाहिजे ते नियोजन होताना दिसत नाही यावर्षी काय झालं की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात सातत्याने पाऊस पाहायला मिळाला आणि आता ऑक्टोबर सुरू झाला तर अचानक विजेची मागणी वाढली विजेची मागणी वाढल्यामुळे एकूण कोट्याच्या मागणीपेक्षा वीस टक्क्याची कोर्शाची मागणी ही मागच्या दहा दिवसामध्ये वाढली त्यामुळे कुठेतरी एका एक कोर्शाचा टोटोळा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही संपूर्ण परिस्थिती आहे जर का तुम्ही महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये सात औष्णिक विद्युत केंद्रातले तेरा बंद आहे यामध्ये साधारण जर का विचार करायचं झालं त्यामुळे तीन हजाराच्या वर मेगावॅट वीज निर्मिती प्रभावित झालेली आहे आजच्या तारखेला जर का महाराष्ट्राची मागणीचा विचार करायचा झाला तर एकोणीस हजार दोनशे बावीस मेगावॅट ही आज महाराष्ट्राची मागणी महा महा आहे आणि या मागणीमध्ये जर का तुम्ही जी वीज निर्मिती केली जाते महावितरणकडनं तर महावितरणची जी वीज निर्मिती आहे ती एकूण जर का बघायला झालं तर महावितरणची जी वीज निर्मिती आहे ही साधारण तेरा हजार मेगावॅटच्या याच्यामध्ये आहे म्हणजे अजूनही पाच हजार आठशे मेगावॅटचा टोटोळा आहे आणि हा पाच हजार आठशे मेगावॅटचा जो टोटोळा आहे हा एन टी पी टी एन टी पी सी कडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे यामध्ये दुसरा जो अँगल आपल्याला पाहायला मिळतो की मानव निर्मित मानव मध्ये निर्मित आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कशा प्रकारे उत्तम दर्जाचा कोळसा औष्णिक विद्युत केंद्रात न पाठवता तो बाहेर ओपन मार्केटमध्ये विकला जात होता आणि त्या जागी दुय्यम दर्जाचा कोळसा पाठवला जात होता त्यामुळे एका ट्रक मागे जर का तुम्ही बघितलं पंधरा ते पंधरा ते वीस टनाचा जर का असा तुटोळा निर्माण झाला त्यामुळे निश्चितच वीज निर्मितीवर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे मानव निर्मित असो किंवा किंवा नैसर्गिक असो दोन्ही बाजूने हा हे संकट निर्माण झालं त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवर एक टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळत आहे सोर पण तुषार नाना पटोले बोलताना किंवा आरोप करताना असं म्हणतायत की केंद्राकडे आम्ही कोळसा मागतोय पण ते देत नाहीयेत जर का आपण केंद्राचा विचार करायचा झाला तर केंद्राकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्रेचाळीस दशलक्ष टन कोळसाचा साठा उपलब्ध आहे मात्र काय झालं की याला दोन गोष्टी कारणीभूत आहे एक तर मध्ये उन्हाळ्यामध्ये कोविडचं संकट होतं कोविडचं संकट असल्यामुळे त्या काळामध्ये विजेचीच मागणी कमी झाली होती कारण की बऱ्यापैकी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन होतं त्यामुळे उद्योगधंदे हे बंद होते त्यामुळे कोडशा विजेची मागणी कमी असल्यामुळे तेव्हा जे उन्हाळ्यामध्ये कोळशाचं साठवणुकीचं नियोजन करायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि त्यानंतर मध्यंतरीच्या काही काळामध्ये आणखी लॉकडाऊन किंवा अनेक राज्यामध्ये निर्बंध होते आता जवळपास मागच्या महिन्यापासून एकाएक उद्योग सुरू झाले आणि ऑक्टोबर हितमुळे एका एक मागणी मागणी वाढली त्यामुळे हे सर्व संकट निर्मित झालेलं आहे यासाठी जर का केंद्र सरकारकडे नाना पटोले बोट दाखवत असेल तर तेवढाच दोष राज्य सरकारचा देखील आहे म्हणजे काही क्षणासाठी आपल्याला थांबवते कारण वीज तज्ञ प्रताप होगाडे जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रताप जी एका बाजूला कोळशाची कमतरता दुसरीकडे वीज कमी होते किंवा विजेचं उत्पादन वीज आपण निर्माण कमी करू शकतोय या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता काय विश्लेषण कराल सर नाही खरं म्हणजे कोळशाचा साठा हा साधारणपणानं कुठल्याही वीज निर्मिती केंद्रावर किमान एकवीस दिवसाचा असला पाहिजे तरी सुद्धा कमीत कमी चौदा पंधरा दिवसाच्या वर ठेवला तरी सुद्धा ते चालू शकत पण ह्या काळामध्ये मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये कोळशाच्या खाणी बंद पडल्या सप्लाय बंद झाला आणि त्यामुळं आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ सर्व कोळसा केंद्रा सर्व वीज निर्मिती केंद्रावर फक्त एक दिवस पासून ते सहा सात दिवसापर्यंत एवढा स्टॉक आहे त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक नाही नंबर एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी की परवा दोन तीन दिवसापूर्वी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सॉरी कोळसा मंत्र्यांनी जाहीर केलं की पुरवठा पुरेसा होईल जर पुरेसा पुरवठा येत्या दोन चार दिवसामध्ये झाला तर राज्यामधलं हे संकट अजूनही टळू शकतं पण सर्व कोळसाच्या खाणींच्या मधून पुरेसा सप्लाय होतोय असं अजून तरी गेल्या तीन चार दिवसामध्ये दिसत नाही डे टू डे हँड टू माउथ अशा पद्धतीनं कोळशाचा पुरवठा चालू आहे आणि त्यामुळे येत्या तीन चार दिवसात पुरवठा वाढला तरच परिस्थिती हातामध्ये येईल अन्यथा लोड शेडिंग होण्याची आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा बाजारामधून जी वीज घ्यावी लागते त्या विजेमुळे जादा पैसे मोजावे लागण्याची त्या दोन्ही शक्यता आज तरी दिसत आहे नक्की प्रताप सर धन्यवाद आपण सविस्तर समजावून सांगितलं की काय परिस्थिती आताची आहे हेमंत रंगारी निवृत्त अभियंता आहे त्यांच्याशी सविस्तर बोलूया हेमंतजी आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे एका बाजूला वीज खरेदीचे दर महाग झालेत दुसरीकडे कोळसा ज्याची कमतरता फार मोठ्या प्रमाणात भासतीय केंद्राने आता कोळसा उपलब्ध करून द्यावा तातडीनं अशी मागणी होती आहे काय सांगाल हे काय होते हा ऑक्टोबर महिना आहे ना याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ची डिमांड वाढते आणि याच्यासाठी पावसाळ्यामध्ये सगळ्या माइन्स मध्ये पाणी गेलेलं असते ओपन कास्ट राहो चाहे अंडरग्राऊंड राहो त्या मध्ये पाणी गेलेलं असते आणि आता या आपल्याला कोळशा कोळसा तिथनं आणि शॉर्टेज होते कोळशाच्या ही दरवर्षीची कंडिशन राहते दहा पंधरा दिवसात ही कंडिशन दुरुस्त होऊन जाईल असं माझं मत आहे नक्की पण आता म्हणजे दरवर्षी अशा प्रकारची परिस्थिती असते की आता जाणीवपूर्वक कोळशाची मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित अशी दोन्ही प्रकारची कमतरता निसर्ग निर्मित आहे आपली जाणीवपूर्ण कोणी करू शकत की पॉवर स्टेशनला सगळं स्टेट गव्हर्नमेंट सगळे प्रयत्न करते आम्हाला को, मिळाला पाहिजे धन्यवाद हु. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत हेमंत रंगारी आपल्या सोबत होते दरवर्षी थोड्या बहुत प्रमाणात पंधरा वीस दिवस अशा प्रकारचा तुटवडा जाणवतो मात्र पंधरा वीस दिवसामध्ये ही परिस्थिती पूर्ववत होईल असा हेमंत रंगारी यांचा अंदाज आहे पुरवठा जितका व्हायला पाहिजे तितका होत नाही कारण मागणी विजेची वाढते अचानकपणे आणि म्हणून दरवर्षी या ऑक्टोबर महिन्यामध्ये असा प्रकार दिसून येतो असं सांगत होते आपण पुढच्या घडामोडींकडे बोलूया केरळमध्ये एकोणीस ऑक्टोबरपासून वीज कपात करण्यात येणार आहे कोळस कोळसियाच्या टंचाईमुळे सरकारने हा विचार म केलेला आहे सध्या केरळमध्ये दररोज शंभर मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे सध्या केरळमध्ये ज्यादा दरानं विजेची खरेदी केली जाते केरळ सरकार एकोणीस ऑक्टोबरनंतर वीज कपात करण्याबाबत निर्णय घेणार आहे पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून तीनशे वीस मेगावॅट खाजगी कंपन्यांकडून सहाशे मेगावॅट खरेदी केली जाते दोन कंपन्यांमध्ये उत्पादन थांबलेलं आहे आणि दररोज तीनशे मेगावॅटची कमतरता जाणवते आहे हे उच्च किमतीत आणि दोन कोटी रुपये अतिरिक्त खर्चानं दररोज